अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनर चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील बहुभाषिक ब्राह्मण संघाच्या विद्यमाने भगवान परशुराम जयंती पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली। भगवान परशुराम यांचे तैलचित्र असलेल्या रथाची भव्य शोभायात्रा यावेळी शहरातून वाजत गाजत काढण्यात आली। हॅलो हॅलो जी, बहुभाषिक ब्राह्मण समाजाच्या वतीनं जामनेर तालुक्यामध्ये तालुक्याच्या वतीनं जामनेर शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे भगवान परशुरामाची भव्य मिरवणूक या ठिकाणी दरवर्षी निघत असते। अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये भगवान परशुरामाची ही भव्य मिरवणूक ब्राह्मण गल्लीपासून निघून जामनेर शहरामध्ये सवाद्य अशी मिरवणूक निघते। यामध्ये सर्व समाजातील ज्ञातीबांधव मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात आणि भगवान परशुरामाच्या नावाने समाजाचं जे एकत्रीकरण आहे हे या निमित्ताने होत असतं। आणि ब्राह्मण समाज हा संख्येनं जरी अल्प असला तरी समाजाचं संघटन व्हावं, समाज एक संघ राहावा यासाठी भगवान परशुराम जयंतीनिमित्ताने हे संघटनसुद्धा होत असतं। आणि दरवर्षी भारतात मोठ्या प्रमाणावर भगवान परशुरामाची जयंती उत्सव साजरा होत असतो, तसाच जामनेर तालुक्यातसुद्धा हा उत्सव मोठ्या भाविकतेनं दरवर्षी साजरा होत असतो। मिरवणूक संपल्यानंतर मंगल कार्यालयामध्ये एक भव्य सोहळा असतो, या ठिकाणी भगवान परशुरामाची आरतीसुद्धा होते व समाजातील जे ज्ञातीबांधव विविध क्षेत्रात ज्यांचं मोठं योगदान आहे त्यांचा सत्कारसुद्धा समाजाच्या वतीनं होत असतो। त्यानंतर आरती होते आणि महाप्रसाद झाल्यानंतर या कार्यक्रमाची सांगता होत असते। या कार्यक्रमासाठी जामनेर तालुक्यातील सर्वच गावातील ज्ञातेबांधव हे आतुरतेने या उत्सवाची वाट पाहत असतात आणि या निमित्ताने सर्व तालुक्यातील ब्राह्मण समाज हा एकत्रित होत असतो। सालाबादप्रमाणे यावर्षी पण मोठ्या उत्साहाने ब्राह्मण समाज समस्त ज्ञातीवर्ग आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व ब्राह्मण समाज एकवटलेला आहे आणि यावर्षी परशुराम जयंतीचं 9वं वर्ष आहे आणि दरवर्षी मोठ्या उत्साहाने समाज हा येत असतो। ब्राह्मण गल्लीपासून नगारखाना, दत्त मंदिर, जागीरदारवाडा, इथून कापड गल्ली, इथून ही भव्य मिरवणूक ही हिची सांगता जैन ओसवाल मंगल कार्यालयामध्ये होते। त्या ठिकाणी भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि याप्रमाणे सर्व ज्ञातीगण या ठिकाणी बाहेरचे बाह्य समाज बांधवसुद्धा उपस्थित झालेले आहे। सर्वांचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। धन्यवाद। Thank you.
पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.